बदलानंतर इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी हजारो विद्यार्थी लाभार्थी असणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची एकही बैठक न घेतल्याने विविध योजना खोळंबल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या दिल्ली येथे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्यापही आकस्मिक निधी मिळालेला नाही, तर वाढीव निधीचा प्रश्नही दुर्लक्षित असल्याने अनेक विद्यार्थी प्रशिक्षणाकडे पाठ फिरवत आहेत. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग या कमकुवत घटकांच्या विकासाकरिता 3 वर्षांआधी सुरू झालेल्या महाज्योतीने अनेक प्रशिक्षण योजना सुरू केल्या. मात्र त्यांच्या खोलात गेल्यास या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना हवा त्या प्रमाणात झालेला नसल्याचे दिसून येते. दिल्ली येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षा प्रशिक्षणासाठी संस्थेने 1500 विद्यार्थ्यांची निवड केली. मात्र बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर या योजनेची सुरुवात झाली असली तरी या दोन्ही संस्थांच्या तुलनेत महाज्योतीकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणारे विद्यावेतन तटपुंजे आहे. एकीकडे अन्य संस्था 15,000 रुपये विद्यावेतन देत असताना महाज्योतीच्या 10,000 रुपयांच्या विद्यावेतनामध्ये दिल्लीसारख्या शहरात टिकाव कसा धरावा याचा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. परिणामी प्रशिक्षणासाठी निवड होऊनही अनेक विद्यार्थी याकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. तर याचाच परिणाम म्हणून दुसरीकडे UPSC साठी मराठी भाषेचा पर्यायी विषय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुणे येथे प्रशिक्षण घेण्याला प्राधान्य दिले आहे. याशिवाय अन्य संस्था प्रशिक्षणार्थींना 20,000 आकस्मिक निधी देत असताना महाज्योतीकडून कुठलाही निधी दिला जात नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी भाड्याची खोली ठरवताना व अन्य बाबींसाठी आगाऊ रक्कम कुठून द्यावी असा प्रश्न उपस्थित केला जातोय. राज्यात झालेल्या सत्ता बदलानंतर नवीन सरकारने महाज्योतीच्या अशासकीय संचालकांना पायउतार केले. मात्र बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी पदभार स्वीकारूनही महिनाभरात महाज्योतीची एकही बैठक घेतलेली नाही, त्यामुळे प्रशिक्षण कार्यक्रम आणि संशोधनाचे असंख्य प्रश्न बैठकीअभावी खोळंबल्याने मंत्र्यांना OBC विद्यार्थ्यांचा विसर पडल्याचा आरोप होतोय. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.